लिए मुझे तत्काल सहयोग करना होगा। इस महत्वपूर्ण कार्य को सफल करने की मैं शपथ लेता हूँ। जय हिंद, जय जगत, जय वसुधा। संस्कृती आहे, या संस्कृतीचं जतन कसं करायचं, भारतीय संस्कृती म्हणजे काय, त्याच्यामधले संस्कार म्हणजे काय, एवढ्यापासून ते आपली शिक्षण पद्धती कशी होती, आणि शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून मला अतिशय आदरपूर्वक सांगायचं आहे की आमची जी मुलं नापास होत होती, स्वामीजींनी त्यांच्यासाठी एक स्कीम तयार केली आणि त्या स्कीममध्ये त्यांचे जे भक्त आहेत, जे बीएड झालेले आहेत, डीएड झालेले आहेत परंतु नोकरी करत नाहीत, यांना त्यांनी कामाला लावलं, त्या सगळ्या मुलांना हुशार बनवून पुन्हा एकदा शाळेमध्ये पाठवलं, एवढं पवित्र काम करणारे स्वामीजी आमच्या सगळ्यांचं आदरस्थान आहे। यह कार्यक्रम निश्चित रूप से घर घर तक पहुंचेगा, इतना ही नहीं आगे आने वाली दिनों में ये रोजगार भी निर्माण करेगा ये प्रोग्राम, और इस धरती की प्रदूषण जो भी है उसको कम करने में एक अभियान खड़े करने में सहायता मिलेगी। या सगळ्या कार्यक्रमाला मी अतिशय जबाबदारीने वाक्य उच्चारतो की या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने स्पॉन्सर्ड नाही केलं, स्पॉन्सर्ड म्हणजे पुरस्कृत, हे पैसे घ्या आणि काम करा, तर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते ओन केलं, हे माझं आहे, हे मला करायचं आहे अशा भूमिकेतून हे केलं आणि त्यामुळे ते उत्तम झालं। ये लोकोत्सव एक और निसर्ग के साथ रहने वाली हमारी परंपरा, हमारी सभ्यता, जो सभ्यता हजारों हजारों वर्ष जीवित रही, क्योंकि उस सभ्यता में हमारे पूर्वज जानते थे कि निसर्ग के साथ जीने में ही मानवता की भलाई है। सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना विशेष आनंद आहे, समाधान आहे। पर्यावरणावर पंचमहाभूत लोकोत्सव या राज्यात, मला वाटतं देशभरामध्ये हा पहिल्यांदा इकडे होतो आहे।